विवाहित जोडपे फिरण्यासाठी चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आझाद बागेत आले होते. त्यांनी दुचाकी बागेतील पार्किंगमध्ये लावली आणि दोघेही बागेत गेले. त्यांनी काही सोन्याचे दागिने गाडीच्या डिक्कीत ठेवले होते, मात्र चोरट्यांनी हे दागिने लंपास केल्याची बाब उजेडात आली आहे. त्यांनी लगेच शहर पोलीस ठाण्यात धाव घेत चोरीची तक्रार दिली. पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हातात घेत चोरट्यांचा शोध सुरू केलाय. दरम्यान सराफा मार्केटमध्ये एक युवक संशयित फिरत असल्याचे आढळून आल्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. भिवापूर वार्डातील मनोज नामक आरोपीने चोरीची कबुली दिली आहे. त्याच्याजवळून चोरीतील दागिने जप्त करण्यात आले आहे. आजात जो बगीचा आहे आपला, त्या ठिकाणी पती पत्नी असे दोघं फिरायसाठी आले आणि त्या पत्नीने त्यांच्या स्कूटीमध्ये एक सोन्याचं मंगळसूत्र आणि कानातले डोरले असे ते त्या ठिकाणी डिक्कीमध्ये ठेवले होते. ते फिरून परत आले असता त्यांनी डिक्की तपासली तर त्यांना त्या डिक्कीमध्ये ते दागिने दिसून आले नाही. ते तिथून घरी गेले आणि त्या महिलेचा जो भाऊ आहे, भावाचं नाव राहुल आहे, त्याला त्यांनी पोलीस स्टेशनला पाठवलं रिपोर्ट देण्यासाठी. त्याच्या रिपोर्टवरून आमच्या DB पथकाला आम्ही तात्काळ रवाना केलं. आझाद मैदान बगीचा आणि इतर ठिकाणी शोध घ्यायला लावला, तसेच सोनारोळीमध्ये त्यांना शोध घ्यायला लावला असता सोनारोळीमध्ये एक संशयित इसम त्यांना दिसून आला. त्या संशयित इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरीस गेलेलं जे साहित्य आहे, मंगळसूत्र आणि कानातले, ते मिळून आले. त्या आरोपीचं नाव आहे म्हणून तो भिवापूरला राहणार आहे आणि त्याला अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.